जळगावमधील MIDCत गीतांजली केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 7 ते 8 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सर्व जखमींवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. फॅक्टरीमध्ये 46 कामगारांची शिफ्ट सुरू असताना हीटिंग तसंच ग्रोमिंग करताना हा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की औद्योगिक वसाहतीचा सुमारे 2 किलोमीटरचा परिसर हादरून गेला. घटना घडल्यानंतर कंपनीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं या कंपनी परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे कंपनीमध्ये नेमकं किती कर्मचारी अडकले याची माहिती रात्री 11:30 मिळाली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक घटनेनंतर 1.5 तासानंतर घटनास्थळी पोहोचलं आणि शोध मोहिमेस प्रारंभ झाला. स्फोटामुळे रसायन सर्वत्र उडाल्यानं प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. या घटनेप्रकरणी फॅक्टरीच्या प्रकल्प व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे. या घटनेनंतर फॅक्टरीमध्ये तणाव निर्माण झाला होता तर काहींनी दगडफेकीचाही प्रयत्न केला. या कंपनीमध्ये फिनाईल तयार होत असून वारंवार कंपनीमध्ये अशा घटना घडतात. दिवाळीतही याच कंपनीत स्फोट झाल्यानं 2 तरुण कर्मचारी ठार झाले होते. त्यापूर्वी 2006 झालेल्या स्फोटात 3 कर्मचारी ठार झाले होते अशी माहिती कामगारांनी दिली आहे. तरीही कंपनीच्या मुंबईहून कारभार पाहणाऱ्या संचालकांना याचं गांभीर्य आलेलं दिसत नाहीये. चार्जिंग होते ग्रोमिंग चालू थे ऊपर से. अच्छा. ग्रोमिंग चालू थे और वो ज्यादा हीटिंग हो गया. अच्छा. हीटिंग हो के फिर वो बाद में चार्जिंग हुआ, बग निकले वो वापिस थे थोड़े चार्जिंग, ये भी थोड़े निकलने लगे समय वहाँ पे एकदम बॉम्ब ब्लास्ट सरका हुआ. होते ही मैं जैसे था मैं कॉर्नर पे गया, मैंने वहां से उड़ी मार दी तो थोड़ा फार मेरे चेहरे पे. कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळत आहेत. आज सांगलीमध्ये बहुजन संघटनांनी मोर्चा काढलेला आहे तर विश्रामबागेतल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या प्रकरणी काल सांगली पोलिसांनी शहरात संचलन करून शांततेचं आवाहन केलं. यामध्ये विविध पथकातील 450 पोलीस सहभागी झाले होते. हे संचलन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून केलं गेलं. सांगलीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असून सर्वसामान्य जनतेने कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी यावेळी सांगितलं. सांगलीचे रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर या प्रकरणी चिथावणीखोर भाषणं दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर भिडेंच्या समर्थनार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. लोकशाहीचा फक्त अर्थ याच माणसाला लोकशाही आहे, इतरांची लोकशाही अबाधित न ठेवता दुसऱ्यावर वाटल ते आघात करायचे असे जर प्रकार हे करत असतील तर ते अत्यंत घातक आहेत आणि हेच त्यांचे विचार म्हणजे मनुवादी विचार आहेत. म्हणजेच त्याला या देशात परत मनुवाद आणायचा आहे का काय असा आमचा आता समज झालेला आहे. म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा संवैधानिक विचारावर मोर्चा आहे. सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन सर्व जाती गुणागोविंदाने इथं नांदत असताना त्या जाती जातीला भडकवण्याचं काम जर हे करत असतील तर ह्या मिलिंद एकबोटे आणि मनोहर संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आमची ही प्रथमता मागणी. कोरेगाव दंगलीच्या अनुषंगाने आज आम्ही सांगली शहरामध्ये आणि मिरज शहरामध्ये रूट मार्च घेत आहोत. यामध्ये समाजकंटकांना योग्य इशारा देणे एवढंच याच्या मागचा उद्देश आहे, दुसरा कुठलाही उद्देश नाही. याच्यामध्ये पोलीस फोर्स हा अत्यंत उत्कृष्ट त्यांचं नियोजन आहे. सर्व येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. भीमा कोरेगाव प्रकरणात बाहेरील शक्ती कोण होत्या याचा शोध सरकारनं घ्यावा. हे वातावरण कुणी तयार केलं त्याचबरोबर अशा प्रकारचं वातावरण बऱ्याच दिवसांपासून असण्याची शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सोलापुरातील अकलूजमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि कर प्रणालीमुळे देशाचा विकास दर घटल्यानं देश कठीण परिस्थितीतून जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या चेंबूर पांजरपोळा इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं. यानंतर उपस्थित असलेल्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केलं. नववर्षातला हा पहिलाच जाहीर कार्यक्रम शिवसेनेला साजेसा असा आहे म्हणून त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षांवर शरसंधान केलं. कोरेगाव भीमा आणि त्याच्या पडसादावर बोलताना महाराष्ट्रात अदृश्य हात वातावरण बिघडवत आहेत. 200 वर्षांपूर्वी जे इंग्रजांनी केलं ते अदृश्य हात येऊन राज्यात आपापल्या मध्ये आपापसात
भांडणं लावत आहेत, आगी लावण्याचं काम ते करत आहेत, एकजूट होऊन याला विरोध केला पाहिजे असं ते म्हणाले. भगवा आणि निळा एकत्र येत असताना हे पाहून कोणाच्या तरी पोटात दुखत आहे आणि म्हणूनच ते असं षडयंत्र करत आहेत, जातीपातीच्या मध्ये फूट पाडून राजकारण करत आहेत, याला शिवसेना विरोध करते असा घणाघात त्यांनी यावेळी केला. पुणे जिल्ह्यातल्या वढूगावामधल्या 7 जणांची येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. 29 डिसेंबरला वढूगावात गोविंद गोपाळ गायकवाड समाधीची मोडतोड झाल्यानंतर 49 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला होता. त्यापैकी 7 जणांना अटक झाली होती, त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुषमा ओव्हाड यांनी याबाबत तक्रार दिली होती, मात्र दोन्ही बाजूंकडील लोकांमध्ये समेट झाला आणि तक्रार मागे घेण्याचा निर्णय झाला आणि गोविंद महाराजांची समाधी पुन्हा बांधण्याचाही निर्णय झाला आहे. आणि त्यानंतर सुषमा ओव्हाड यांनी न्यायालयासमोर हजर राहून तक्रार मागे घेतली. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणातल्या 7 जणांना जामीन मंजूर केला. राज्यामध्ये येत्या काही दिवसात थंडी वाढणार असून राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेने येते, त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान रविवारी राज्यात नाशिकमध्ये 8 अंश तर जळगावमध्ये 5.2 अंश तर गोंदियामध्ये 8.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. राजधानीमध्ये तापमानाचा पारा हा चांगलाच घसरल्यानं 10 जानेवारीपर्यंत दिल्लीजवळच्या नोएडामध्ये 8वीपर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या, तर हरियाणातही शाळांना 14 जानेवारीपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासह संपूर्ण उत्तर आणि पूर्व भारतात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. दाट धुक्यामुळे रस्ते, विमान आणि रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसतोय. दिल्लीला जाणाऱ्या 18 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर 49 ट्रेन उशिराने धावत आहेत. तसंच 13 एक्सप्रेस ट्रेनची वेळही बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पसरलेल्या दाट धुक्यामुळे सिंधू बॉर्डरवर भीषण अपघात झाला. या अपघातात देशाच्या 4 पॉवरलिफ्टर खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झालेत. दिल्लीकरांना दररोज रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे आणि हवाई वाहतूक समस्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामध्ये रस्ते वाहतुकीचं अपघाताचं प्रमाणही वाढलंय. दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचं कारवरील नियंत्रण सुटून कारची डिव्हायडर आणि खांबाला धडक बसली. त्यामध्ये सिंधू बॉर्डरवर झालेल्या भीषण अपघातात देशाने 4 पॉवरलिफ्टर खेळाडू गमावले आहेत. या अपघाताची बातमी कळताच मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कमला मिल अग्नितांडवाला जबाबदार असलेल्या मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती, भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर मोजोच्या मालकावर यापूर्वीच पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय, तर वन अभावचे 3ही मालक फरार घोषित करण्यात आले. त्यांच्यावर 1 लाखांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलंय. कांजूरमार्ग इथल्या सिनेविस्टा स्टुडिओमध्ये लागलेल्या आगीत गोपी वर्मा या ऑडिओ असिस्टंटचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता मुंबईतल्या अशा स्टुडिओची फायर ऑडिटची मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेल्याची घटना मुंबईमध्ये घडली होती आणि याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व प्रकारच्या निवासी तसंच व्यावसायिक इमारती, आस्थापनं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटल्स तसंच शाळा, कॉलेजेस, बेकरी अशा सगळ्याच ठिकाणांचं फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी अग्निशमन विभागाला दिले आहेत आणि त्यानुसार अग्निशमन अधिकाऱ्यांची पथकं या कामासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे किंवा नाही, आगीची घटना घडल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठीच्या उपाययोजना अस्तित्वात आहेत का, अशा सर्व गोष्टींची तपासणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये पीएमपीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून सार्वजनिक बससेवेच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलंय. पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतुकीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय वाढ झाली असल्याचं अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात 7.5 लाख रुपयांनी तर प्रवासी संख्येत 50,811 इतकी वाढ झाल्याचं मुंढे म्हणाले. त्यामुळे एकूणच पीएमपीचा आर्थिक तोटा कमी व्हायला मदत होणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत आयोजित हिंदू चेतना संगम कार्यक्रमाचं आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आलं होतं. दादर इथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध प्रवचनकार व्याख्याते डॉ सच्चिदानंद शेवडे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. सकारात्मक हिंदुत्व जनमानसापर्यंत पोहोचावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन संघामार्फत करण्यात आलं होतं. कोकण प्रांतामध्ये एकूण एकाच दिवशी 263 ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. शासन प्रायोजित असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या धुळ्यातील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय टोलेबाजी करत केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. कृषी अर्थ सामाजिक आणि विकासाच्या आघाडीवर हे सरकार कसं अपयशी ठरलं हे ठासून यावेळी सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचं 23वं प्रांतीय अधिवेशन असलेल्या अग्रकुंभ 2018 कार्यक्रमाचं उद्घाटन एसएल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांच्या हस्ते झालं. अग्रवाल सभा औरंगाबाद यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अग्रवाल समाज मदत करणार आहे, त्यामध्ये आपणही सहभागी असणार आहोत अशी ग्वाही यावेळी सुभाष चंद्रा यांनी दिली आहे. देशामध्ये जातीच्या नावावर सध्या गोंधळ सुरू आहे, यावर सर्वांनी एकत्र येऊन देशाला अधिक सक्षम करण्याचं आवाहनही सुभाष चंद्रा यांनी यावेळी केलं. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सारेगमप या सप्तसुरांची बरसात करणाऱ्या मैफिलीचा शानदार महाअंतिम सोहळा मुंबईमध्ये संपन्न झाला. सारेगमपच्या 13व्या पर्वाचा महाविजेता कल्याणचा नचिकेत लेले ठरला, तर यवतमाळचा उज्ज्वल गजभार द्वितीय आणि पुण्याचा अक्षय घाणेकर तृतीय स्थान झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा सलग 10 तास अशा प्रकारचा हा संगीतमय सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातल्या पवना धरणावर फिरण्यासाठी आलेले 2 युवक बुडाले आहेत. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याला शोधण्याचं काम सुरू आहे. मोहित जाधव आणि वेदप्रकाश राणा अशी त्यांची नावं आहेत. यातील एक तरुण 40 गावचा असून दुसरा नागपूरचा असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय. पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याचं सांगण्यात येत आहे. हे तरुण पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होते. या दोघांबरोबर आणखी 7 जण असे एकूण 9 जण फिरण्यासाठी पवना धरणावर आले होते. डोंबिवलीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालून रुग्णालयाची तोडफोड केली. डोंबिवलीजवळच्या निळजे गावातील नीलम पाटील या तरुणीला निमोनिया झाल्यानं तिच्यावर डोंबिवलीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र नीलम पाटीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. अभिनेता बल्लभ व्यास यांचं जयपूरमध्ये दीर्घ आजारानं निधन झालंय. आमिर खानच्या लगान चित्रपटात त्यांनी ईश्वर काकांची भूमिका साकारली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासलं होतं. अनेक दिवस आजाराला तोंड दिल्यानंतर अखेर जयपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. श्री बल्लभ व्यास यांनी जवळपास 50 पेक्षाही जास्त सिनेमांमध्ये काम केलंय. शिवाय काही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 2008 साली त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना ब्रेक घ्यावा लागला. ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून बिल्डर समीर भोजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भोजवानी याच्याकडून वारंवार धमक्या येत असल्याचा आणि जागेची खोटी कागदपत्र केल्याचा आरोप सायरा बानो यांनी केला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं हा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांना भोजवानींच्या घरात बेकायदेशीररित्या बाळगलेला शस्त्रसाठाही सापडलाय. बिल्डर भोजवानीकडून दिलीप कुमार यांचं पालीहील वांद्रे इथलं घर बळकावण्याचा आरोप झाल्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करून त्रास देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव देवकुमार मैती असं आहे. आरोपीनं सारा तेंडुलकरला तब्बल 20 फोन कॉल्स केले होते. साराशी लग्न लावून देण्यासाठी तो धमकीही द्यायचा, तसंच सारा तेंडुलकरचं अपहरण करण्याची धमकीही आरोपी देत होता. या प्रकरणी सारा तेंडुलकरने मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि याच तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.
श्रीमती राधाबाई मेघे महिला शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स अमरावतीतर्फे 1200 पेक्षाही अधिक विद्यार्थिनींनी एकाच मंचावर एकाच वेळी कलांजली कथक नृत्य प्रकार सादर केला. यावेळी या अद्भुत कथकची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आल्याचा दावा आयोजकांद्वारे करण्यात आला. 24 तास रहा एक पाऊल पुढे.